आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकाळी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत पट्टणकुडी अपूर्व उत्साहात श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक उत्साहात. तब्बल 10 तास चालली मनोहारी पालखी मिरवणूक. कोगनोळी येथे पट्टणकुडी उत्सव अपूर्व उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त श्री महालक्ष्मी देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. कोगनोळी येथे दरवर्षीप्रमाणे पट्टणकुडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समारोपानिमित्त श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. विविध वाद्यांचा गजर आणि आकर्षक शोभेच्या दारूची आतिषबाजी यामुळे भाविकात मोठा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीवर भक्तगणांनी केलेली फुलांची उधळण, महिलांनी पूजेसाठी केलेली गर्दी आणि देवीचा प्रचंड जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय बनलं होतं. श्रींची मिरवणूक मंदिर ते बसस्थानक तसेच आकोळेमाळा या मार्गावर काढण्यात आली. आकोळेमाळा येथे पालखीची विधिवत पूजन होऊन पालखी पुन्हा मंदिराकडे रवाना झाली. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक तब्बल 10 तास चालत आज शुक्रवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता मंदिरात पोहोचली. पालखी मिरवणुकीनंतर मानाच्या घोड्याचा लिलाव पुकारण्यात आला. लिलाव ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक जमा झाले होते, त्यामुळे मुख्य रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. श्रींच्या पालखीबरोबर गंगा कलश घेऊन अनेक सुहासिनी महिला सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर लहान बालकांसह शेकडो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. शेकडो भाविक मंदिरापर्यंत दंडवत घालत होते. येथील श्रीराम सेनेच्या वतीनं भाविकांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी आज सकाळी अभिषेक आणि विधिवत पूजा करण्यात आली. मंदिर फुलाने सजवण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता महाप्रसादास प्रारंभ करण्यात आलाय. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.